नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज भाषेच्या तासाला आपल्याला ध ची 14 कडी शिकायची आहे। तर सर्वप्रथम मी ध ची 14 कडी ते लिहिलेली आहे। पहिल्या ओळीवरती 7 आणि खालच्या ओळीवरती 7, तुम्ही पण याच पद्धतीने लिहायची आहे। म्हणजे टपटीपणा पण दिसतो आणि जे नवीन स्वर आलेले आहेत ध आणि ध आणि अ हे खालच्या ओळीमध्ये कसे आलेले हा क्रम तुमचा पक्का लक्षात राहील आणि परीक्षेला तुम्हाला व्यवस्थित बिनचूक 14 कडी लिहिता येईल। तर चला आधी वाचन करूया। ध धा धी धी धु धू धे ध्या धई धो ध धौ धम आणि धा। आता तुम्हाला हा क्रम नीट समजावा म्हणून मी इथे काय केले, दोन भाग केले। इथे पहिल्या भागामध्ये मी काय केलेलं आहे, सगळे स्वर मिसळले, अ आ ई ऊ ऊ ए ऐ ओ औ अम आ। आणि दुसऱ्या भागामध्ये मी काय केले, स्वर न लिहिता स्वर चिन्ह लिहिलेले आहे। आचं स्वर चिन्ह हे आहे, ईचं स्वर चिन्ह हे, ई दुसरी वेदांतीचं स्वर चिन्ह हे, ऊ पहिला उकार स्वर चिन्ह हे, ऊ एक मात्रा, ऐ एक चंद्र, ऐ दोन मात्रा, ओ ओकार काना मात्रा, आ काना चंद्र, औ औकार म्हणजे काना आणि दोन मात्रे, अंग अंकार म्हणजे अनुस्वार आणि आहा म्हणजे विसर्ग। तर आता हे स्वर जेव्हा मिसळतात तेव्हा आपलं अक्षर पूर्ण तयार होतं। बघा हे आता अ हा स्वर हा ऑलरेडी असतोच प्रत्येक व्यंजनामध्ये, हा व्यंजन आहे बरोबर, ध हे व्यंजन आहे आणि त्यामध्ये हा अ मिसळला आहे, त्यामुळे ध हा हे अक्षर तयार झालं। ध अक्षराने सुरू होणारा शब्द झाला धरण। ध अधिक आ धा धागा, ध अधिक ई इकार पहिली वेलांटी धी धीवर, ध अधिक ई दुसरी वेलांटी धी कधी, ध अधिक ऊ पहिला उकार धू धुरा, ध अधिक ऊ दुसरा उकार धू धूळ, ध अधिक ए एक मात्रा धे, ऐ ध अधिक ऐ म्हणजे चंद्र ध्या, ध अधिक ऐ म्हणजे ऐकार म्हणजे दोन मात्रे धई, ध अधिक ओ काना आणि मात्रा ओकार धो धोतर, आ ध अधिक काना आणि वरती चंद्र ध, ध अधिक औ काना आणि दोन मात्रे धौ, ध वरती अनुस्वार किंवा अहंकार धन धंदा, आणि ध अधिक अहा म्हणजे ध च्या पुढे विसर्ग, विसर्गाचे दोन टिंब ध हा हा आपण बोलतो पण हा म्हणजेच हे दोन टिंब आहे हे लक्षात ठेवायचं आहे।